गुड इवनिंग सगळ्यांना, गुड इवनिंग. आज दिवाळी आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, खरं तर दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. प्रकाश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आपली दृष्टी अशा प्रकारे बनली आहे की प्रकाशाशिवाय आपण अगदी असहाय्य होतो. जर आपण घुबडासारखे बनलो असतो तर आपण प्रकाशाची पर्वा केली नसती, पण आपण असे बनलो आहोत की प्रकाशाशिवाय आपण असहाय्य आहोत. तर वर्षाच्या ह्या काळात दक्षिणायनाच्या जवळपास, जे 22 डिसेंबरला आहे, पृथ्वीची स्थिती अशी होते की विशेष करून उत्तर गोलार्ध, जिथे आपण राहतो, जिथे एकेकाळी असं मानलं जायचं की जमीन फक्त उत्तर गोलार्धातच आहे, उत्तर गोलार्धात पृथ्वीची स्थिती सूर्याच्या तुलनेत अशा प्रकारे असते की सगळं काही मंदावतं, जीवन शिथिलतेच्या अवस्थेत जातं. ही अशी गोष्ट आहे जी आपण बऱ्याच काळापासून पाहिली आहे. भारत असा एक देश आहे किंवा संस्कृती आहे जिथे जवळपास 12,000 वर्षांचा शेतीचा इतिहास आहे. कदाचित पृथ्वीवरची एकमेव जागा जिथे 12,000 वर्षांपासून ते एकाच जमिनीवर नांगरणी करतायत. तर इतक्या वर्षात त्यांनी पाहिलं की ह्या काळात इथून पुढे 15 जानेवारीपर्यंत बियाणांना त्याच गतीने मोड येणार नाहीत जसं वर्षाच्या इतर काळात येतात. फक्त सूर्यप्रकाशामुळे नाही, केवळ गुरुत्वाकर्षणाच्या शक्ती ज्या प्रकारे काम करतात त्यामुळे. सूर्याचं गुरुत्वाकर्षण ज्या प्रकारे पृथ्वीवर काम करतं ते ठराविक पातळीची घनता आणि शिथिलता आणतं संपूर्ण उत्तर गोलार्धात. तर हा असा काळ आहे जेव्हा आपलं शरीरसुद्धा मंदावतं, मनाला थोडं निराश आणि उदास वाटू शकतं. लोकं जास्त उदास होऊ शकतात ह्या काळात इतर काळापेक्षा. तर साधारणपणे तुम्ही आपण त्या काळाबद्दल बोलतो आहे जेव्हा लोकं तेलाचे दिवे वापरायचे. कदाचित तुम्ही 1 किंवा 2 दिवे घरात लावत असाल घरगुती कामासाठी. तर एकदा का हा ऋतू आला की पुढचे 1-1.5 महिने किंवा 40 दिवसांपेक्षा जास्त तुम्ही संपूर्ण घर दिव्यांनी उजळवता. जेवढे दिवे तुम्हाला परवडतात तेवढे तुम्ही दिवे लावता, कारण नाहीतर वातावरण उदास होईल. तर दिव्यांच्या सणाचा उगम हा ह्या समजुतीमध्ये आहे. ह्याचे दुसरे पैलूसुद्धा आहेत. इतिहासात जे प्रसंग घडले ते ह्या सणाशी जोडलेले आहेत. तर जर तुम्ही फटाक्यासारखं जीवन जगत नसाल तर निदान काही फटाके तरी फोडा. तर आज दिवाळी आहे, हा काळ जीवनाचा मंदावलेला काळ जो साधारणपणे पृथ्वीवर घडतो, तो चिंतनाचा ध्यानाचा काळ व्हावा उदास होण्याऐवजी. मंदावणं ठीक आहे जर ते सकारात्मक असेल तर, मंदावणं वाईट आहे जर ते सक्तीपूर्ण दुसरीकडून नियंत्रित केलेलं असेल तर. पण जर आपण जागरूकपणे आपला वेग कमी केला आणि ह्याचा उपयोग केला स्वतःला सावरण्यात आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तर मंदावणं चांगलं आहे. तर हा काळ ध्यानाचा काळ होऊ दे, उदासीनतेचा नाही. हे खूप मस्त आहे की तुम्ही सगळे आज इथे आहात दिवाळीच्या दिवशी.